अमळनेर येथील ॲडव्होकेट ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे हिवाळी क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन अमळनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर उत्कर्ष गुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये एकच उत्साह पाहायला मिळत होता. यावेळी शिक्षकांनी योग्य नियोजन करून मेहनत घेतल्याचं दिसून आलं. क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनावेळी संस्थेचे सचिव प्राध्यापक श्याम पाटील, संचालक पराग पाटील, प्राचार्य श्रुतिरंजन बारीक, प्रशासन अधिकारी अमोल माळी, व्हीजी पाटील आदी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात डॉक्टर उत्कर्ष गुटे म्हणाले की शैक्षणिक जीवनात क्रीडा हा महत्त्वाचा घटक असून विद्यार्थी जीवनात पुस्तकी ज्ञानासोबतच खेळाची आवड जोपासली पाहिजे. विद्यार्थी हा पुस्तकी क्रीडा न राहता अष्टपैलू असावा असंही ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी त्यांनी संस्थेच्या कार्याचं कौतुक करून भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या. संचालक पराग पाटील, प्राचार्य श्रुतिरंजन बारीक, प्रशासन अधिकारी अमोल माळी यांनी मनोगत व्यक्त केलं. याप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि मशाल पेटवून कबड्डी संघाला विसल देऊन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. महोत्सवात कबड्डी, खो खो, हॉलीबॉल, फुटबॉल, स्केटिंग, कराटे, रनिंग, चेस आणि बॅडमिंटन या खेळांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सूत्रसंचालन कांचन खियानी तर आभार प्रदर्शन देवेंद्र पाटील या विद्यार्थ्यांनी केलं. अंबड येथील ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या वतीनं दरवर्षाप्रमाणे यावर्षीही हिवाळी क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या हिवाळी क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन अंबड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर उत्कर्ष गुटे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी आमच्या संस्थेचे सचिव प्राध्यापक श्याम पाटील सर, संचालक पराग पाटील सर, आमचे प्राचार्य श्रुतिरंजन बारीक सर यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला. विद्यार्थी हा पुस्तकी क्रीडा न राहता त्याच्या सप्तकुलाकारांना वाव मिळावा, त्याचं व्यक्तिमत्व हे अष्टपैलू करावं या उद्देशानं ॲडव्होकेट ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या वतीनं हा या क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात येत असतं. या क्रीडा महोत्सवामध्ये सहभाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मी आमच्या ॲडव्होकेट ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या वतीनं शुभेच्छा देतो. धन्यवाद.